चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या, आपल्याला सामने सुरू करायचे आहेत। आणि या ठिकाणी एक स्कोरर पाठवा मित्रांनो। चला आपण सामना सुरू करून घेणार आहोत मित्रांनो। या ठिकाणी मला वाटतंय टॉस बॉ आपलं कॉमेंट्री बॉक्स इकडे दिलाय, तर समालोचन कक्षाच्या समोरून फक्त मान्यवरांना विनंती आहे आपण थोडं बाजूला व्हायचं आहे। आपण सामना सुरू करणार आहोत। पहिला सामना आहे अमोनिया ॲव्हेंजर्स आणि सी जी पी शार्क्स, बरोबर का? एस जी पी स्टीमर्स आहे पहिला सामना। निश्चित रूपानं दोन्हीही संघ अगदी नावाजलेले आहेत। आपण ऑक्शन टेबलवर पाहिलं होतं एजीपी स्टीमर संघाचा कर्णधार केदार बिर्जे मॅन फ्रॉम कुरुळ, त्यानंतर समोरचा संघ आहे अमोनिया ॲव्हेंजर्स, हा देखील एक नावाजलेला एक मोठा याने एक नावारूपाला आलेला संघ आहे। आणि असं असताना या दोनही संघांमध्ये रंगलेल्या सामन्यामध्ये आजच्या पहिल्या दिवशी कोण पहिल्या सामन्याचा विजेता होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे। दोन्ही संघांना विनंती आहे की बारावा प्रतिनिधी पाठवा समालोचन कक्षाजवळ। आपण सामने सुरू करणार आहोत। माझ्या समवेत माझे साथी समालोचक कपिल ठाकूर मॅन फ्रॉम अलिबाग म्हणता येईल, किंवा आपण हशिवरे पट्ट्यामधला तत्पूर्वी मित्रांनो ही जी स्पर्धा होते त्या प्रत्येक स्पर्धेला आपण सर्वप्रथम काय गरजेचं असतं तर स्पॉन्सरशिप गरजेची असते। आणि सन्माननीय गणेशजी कुलकर्णी साहेब यांनी या स्पर्धेसाठी तब्बल 5000 रुपयांची बहुमूल्य देणगी दिलेली आहे, त्यानंतर मी सन्माननीय मनोजी घरत साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण कुलकर्णी साहेबांचा सन्मान सत्कार करायचा आहे। दोन्ही संघांचा 12वा प्रतिनिधी येऊ द्या, चला लगेच येऊ द्या। एजीपी आणि अमोनिया लगेच 12वा प्रतिनिधी पाठवा आपला, अन्यथा कमिटी जो निर्णय घेईल त्या निर्णयाला आपल्याला सामोरं जावं लागेल। 12वा प्रतिनिधी इथे नावं सांगण्यासाठी पाहिजे, आणि आला असाल तर आपण आल्याची नोंद करा। मित्रांनो ही स्पर्धा यूट्यूब लाईव्ह आहे, त्याच्यामुळे आपला 12वा प्रतिनिधी नसेल तर आपल्याला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल असं सांगितलं जातंय। ते म्हणजेच केदार आपल्या टीमचा 12वा प्रतिनिधी स्कोरिंगच्या इथे पाठवायचा आहे, आणि जर का तसं नाही झालं तर 2 रनची पेनल्टी देण्यात येईल।
आणि बघा आपल्या पहिल्या 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये पडले पाहिजेत, अन्यथा 5व्या षटकामध्ये आपल्याला एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल। आणि 9:35 सामना चालू होईल, 9:33 झालेले आहेत। मी विनंती करतो समालोचन कक्षाचे इथून सर्वांनी बाजूला व्हायचं आहे आणि 12वा प्रतिनिधींनी सध्या टॉस बॉक्स मध्ये बसायचं आहे। सामना मित्रांनो आपण चालू करतोय, माझे साथी समालोचक कपिल ठाकूर या ठिकाणी आहेत। सामना आपण लगेच चालू, नॉन स्ट्राइक एंडवर केदार बिर्जे आहे, स्ट्राइक एंडवर फलंदाज। सांगा दादा तिथूनच सांगा पटकन चला, आणि प्रतिनिधीला नाव माहिती आहेत का सगळी? सलामीला फलंदाज स्वप्नील वार्डे आहे, आलाय आलाय। नॉन स्ट्राइक एंडला केदार बिर्जे आहे। मित्रांनो स्वप्नील वार्डे हे नाव मागच्या वर्षी देखील भरपूर गाजलं होतं, कारण ॲज अ स्कोरर असो, ॲज अ कॉमेंटेटर असो आणि आता ॲज अ क्रिकेटर। गोलंदाजी मार्कवर हेमंत घरत, इथे मात्र पहिल्या चेंडूवर हेमंत घरतनं स्वप्नील वार्डेला बाद केलंय। मिड विकेट क्षेत्रामध्ये अप्रतिम झेल टिपला गेला आणि पहिला गडी बाद केलाय। यस यस, गेल्या वर्षी सर नावाजलेला आणि फक्त क्रिकेटमध्येच नाही तर कॉमेंट्रीमध्ये देखील नावाजला, स्कोरिंगमध्ये देखील नावाजला आणि आज पहिल्या चेंडूवर सगळं जे नाव कमवलं होतं ते नाव मात्र धुळीस मिळवलं स्वप्नील वार्डेनं आणि पहिल्या चेंडूवर स्वप्नील बाद झाला। डीजे आहे का? नाही आहे, धन्यवाद। नाही चांगलं आहे, धन्यवाद। आहे का डीजे पण? आहे आहे आहे, देऊ आपण नंतर ऑर्डर देऊ, आपण असल्याची जाणीव करून दिली तरी बाद झालं, कारण आरसीए प्रीमियर लीग सारखी कॉर्पोरेट टूर्नामेंट म्हटलं की सगळं काही तिथे प्रॉपर असतं, वेळ देखील अगदी प्रॉपर असतो। बघा किती लवकर सामने सुरू झालेत। गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज, पुन्हा एकदा हेमंत गोलंदाजी मार्कवर आलाय। संतोष राणे नवीन फलंदाज, केदार बिर्जेचा विकेट मिळणार का? केदार बिर्जेचा विकेट गरजेचा आहे। 2 धावा धावफलकावर, 2 चेंडू फेकलेत, 2 धावा धावफलकावर आहेत आणि 1 गडी बाद झालाय स्वप्नील वार्डेच्या स्वरूपात। स्वप्नील वार्डे विचार करत असेल की एक पहिला चेंडू होता, 5 षटकांचा सामना होता, कुठेतरी डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळलो असतो, सामन्याला चालवलं असतं तर परवडलं असतं, परंतु असं नसतं। इथे जर पाहिलं तर कुठंतरी सामना हा घेऊन चालणं गरजेचं असतं। या चेंडूवर 1 धाव आली, 1 धावेनिशी केदार बिर्जे पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक आलाय। धावफलकावर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 3 आणि पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर हेमंत सज्ज सामना करेल केदार बिर्जे। पॉवर प्लेसाठी एक चांगला खेळाडू म्हणून केदार बिर्जे नेहमी ओळखला जातो आणि तोच केदार बिर्जे पहिला चेंडू अगदी डिफेन्सिव्ह पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडू आलाय। मित्रांनो अमोनिया अवेंजर्स संघाचं सांगायचं झालं तर कर्णधार आहेत तेजस गायकर आणि तेजस गायकर यांचा संघ गेल्या वर्षी देखील चॅम्पियन संघ होता। बघा तेजस गायकर कोण असा तुम्हाला प्रश्न पडला, आता कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आणि वरिष्ठांना माहिती असेल तेजस गायकर कोण, पण इथे इनसाईड एज चेंडू लॉंग स्टॉप रिजनमध्ये जातोय, तिथे अडवला जातोय, तत्पूर्वी 1 धाव धावून पूर्ण केली जाते। तर तेजस गायकर कोण तर तुम्ही लॉंग ऑफला पाहू शकता, एक अप्रतिम व्यक्तिमत्व इन करून ब्लॅक ट्रॅक, ब्लॅक कॅप, त्यानंतर व्हाईट शूज घालून आहेत असे तेजस गायकर। जवळजवळ गेल्या वर्षीपासून आणि आता जवळजवळ आठवडाभर दररोज मला कॉल करून स्पर्धेचा आढावा देणारा हा आयोजन कमिटीमध्ये आहे तेजस गायकर। तत्पूर्वी या चेंडूला निर्धाव फेकलंय आणि निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं पहिलं षटक संपलं। पहिल्या षटकाच्या अखेरीस फक्त 4 धावा धावफलकावर, 1 गड्याच्या मोबदल्यात झालेल्या पाहायला मिळत आहेत, त्या म्हणजेच AGP स्टीमर्स संघाच्या।
केदार बिर्जेकडे चांगली गोलंदाजी आहे, केदार बिर्जेकडे चांगली फलंदाजी आहे, आणि त्याला जर रोकायचं असेल तर कुठेतरी सर्वप्रथम तुम्हाला समोरच्या संघाला कमीत कमी धावांवर रोखणं गरजेचं आहे, आणि हे अमोनिया अवेंजर्स संघाला माहीत आहे, आणि म्हणूनच कुठेतरी अमोनिया अवेंजर्स संघ हा चांगल्या टप्प्यावर अचूक गोलंदाजीचा मारा करून समोरच्या संघाला रोखण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतोय. आणि असं असताना इथे मात्र आता पाच षटकांमध्ये एकंदरीत किती धावा धाव फलकावर लावणार हा देखील प्रश्न असेल, आणि तो प्रश्न घेऊन या ठिकाणी क्रिकेट खेळलं जातंय. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज. गोलंदाज कोण आहे? राहुल. गोलंदाज राहुल आहे. ऑक्शन मध्ये आपण पाहिलं अतिशय अप्रतिम असं ऑक्शन झालं होतं, त्या ऑक्शन मध्ये पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तर जा. इथे मात्र केदार बिर्जे पहिला चेंडू फसलाय, केदार बिर्जे बाद झालाय, आणि इथे मात्र आता त्रास टेन्शन तनाव वाढवणारा हा चेंडू होता एजीपी स्ट्रीमर्स संघाचा. कम ऑन डीजे. जो राहुल अनयन लागोपाठ तीन षटकार मारले तर विशाल पाटील यांच्याकडून 500 रुपये पण गुगल पे केले जातील. पूर्णपणे व्यवहार हा कॅशलेस झाला पाहिजे हे या ठिकाणी जर पाहिलं तर काहीतरी इनिशिएटिव्ह घेतला गेलाय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. इथे मात्र शॉर्ट आर्म पुल केलाय, चांगला चेंडू मिड विकेट रिजनला अडवला गेला, एक धाव धावून पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न झाला, दुसरी धाव देखील धावून पूर्ण केली, आणि दोन धावांच्या सहाय्यानं धावफलकावर धावसंख्या झाली ती म्हणजेच धावफलकावर धावसंख्या झाली 6 धावा. पंचांच्या भूमिकेत देखील दोन अप्रतिम पंच आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू इथे मात्र हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलंय, डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, लागला असता तर काम तमाम होतं, पण लागला नाही. या चेंडूवर एक धाव धावून पूर्ण केली आणि एका धावेनिशी धावफलकावर धावसंख्या झाली ती म्हणजेच 7 धावा. पंचांच्या भूमिकेत राम हाले आहेत, मॅन फ्रॉम थेरोंडा, समोर पंच दर्शन सावंत, मॅन फ्रॉम अलिबाग, आणि असं असताना पुढचा चेंडू. इथे मात्र लाऊड अपील, पंचांचा इशारा, चेंडू जो आहे तो चेंडू लेग स्टंपला मिस करून जातोय. तत्पूर्वी निर्धाव चेंडूचा टॅग घेतला जातोय, आणि या निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं धावफलकावर धावसंख्या स्थिरावली ती म्हणजेच 7 वर. 4 चेंडू फेकले गेलेत, 7 धावा धावफलकावर. तत्पूर्वी यानंतर जो सामना आहे लॉट प्रमाणे, तत्पूर्वी पुढचा चेंडू बघूया. इथे पुन्हा एकदा अपील, पुन्हा एकदा मिसिंग लेग सांगितलं गेलंय. सीजीपी शार्क आणि युरिया फॉल्कॉन्स यांच्या दरम्यान यानंतर सामना आहे, तर संघनायक आणि संघमालक आणि कर्णधार यांना विनंती असेल आपला संघ आपण तयार ठेवायचा आहे, लगेचच नाणेफेक होईल या इनिंग नंतर. निर्धाव चेंडू आलाय, धावफलक स्थिरावलंय 8 वर. इथे मात्र फटका फसलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक, अंतिम चेंडूवर देखील फलंदाज बाद, आणि कुठेतरी आता सीएसजीपी स्टीमर संघाचे टेन्शन त्रास आणखी वाढलेला आपल्याला दिसतोय. हॅलो, झालंय काय? तर सुरुवात केली होती स्वप्नील वार्डे आणि केदार बिर्जेनं, त्यावेळी असं वाटलं होतं की बाबा सामना अगदी रंगतदार होईल, मोठे फटके पाहायला मिळतील, जास्तीत जास्त धावा येतील,
पण असं असताना कुठेतरी गोलंदाजीचा कर्दन काळ बनून ठरला तो म्हणजेच हेमंत आणि राहुल आणि दोघांनीही सलामीच्या दोनही फलंदाजांना बाद केलं आणि आपल्या संघाला एका अप्रतिम अशा ठिकाणावर आणून ठेवलेलं पाहायला मिळत आहे। चला मित्रांनो, नवीन गोलंदाज रघुवीर फलंदाज रघुवीर कदम आहे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हेमंत अण्णाव काय हेमंत घरत। पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, यष्टीरक्षकाने चेंडू अडवला, चेंडू फेकला, ओव्हर थ्रो झाला, दोन धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात आणि दोन धावांच्या सहाय्यानं धावफलकावर धावसंख्या 10 धावा आहेत। निश्चितच अजूनही विचार केला तर षटक भरपूर आहेत, अख्खी 3 षटक येणं बाकी आहेत, म्हणजे 5 चेंडू आणि 2 षटक येणं बाकी आहेत। पण असं असताना निश्चित रूपानं त्यावर फटकेबाजी देखील होणं गरजेचं आहे। इथे मात्र हा चेंडू एक धाव तर देऊन जाईल, दुसऱ्या धावेचं प्रयत्न नाही। एका धावेनिशी धावफलकावर धावसंख्या होते ती म्हणजेच 11 धावा आणि चेंडू मात्र 2 झालेत या षटकातील, म्हणजे समोर असलेले दोनही फलंदाजांना मोठे फटके मारावे लागतील। पुढचा चेंडू इथे मात्र इनसाइड आउट, चांगला फटका, तेजस गायकरला कोणती संधी नाही आणि आरसीए प्रीमियर लीग मधला पहिला षटकार येतोय फलंदाज रघुवीर कदमच्या बॅट मधून कमांडीचे। आज सज्ज होईल, इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेरून चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला होता। निर्धाव चेंडूचा खेळ झाला, निर्धाव चेंडूची सांगता झाली, धावसंख्या स्थिरावली ती म्हणजेच 17 पुढचा चेंडू इथे मात्र शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू हलक्या हाताने खेळून काढला, धावसंख्येत 1 वाढ, धावसंख्या धावफलकावर 18 होते आणि अंतिम चेंडू मला वाटते तिसऱ्या षटकातला बाकी आहे, म्हणजे आत्ता कुठे पडत झडत धडपडत 7 रनरेट गाठलेला पाहायला मिळतोय। या ठिकाणी अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर हेमंत सज्ज होईल, सामना करेल फलंदाज संतोष। इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता, अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं लॉंग फाईन लेग क्षेत्रामध्ये, धावसंख्येत 1 वाढ, धावसंख्या झाली ती म्हणजे 19, 3 षटक संपली, धावफलकावर 19 धावा आहेत। नवीन गोलंदाज गीतेश आहे, म्हणजे 5 गोलंदाज आहेत का 5 षटकांमध्ये की 4 गोलंदाज चालतायत, 4 चालतायत ना, कारण ओके हेमंतनं मला वाटतंय सेकंड ओव्हर पण टाकली होती। गोलंदाजी मार्कवर गीतेश पडवल आलाय, कपिल ठाकूरचा सामना सुरू आहे असं म्हणतायत आणि त्यामुळे कपिल ठाकूर हा सामन्याकडे फोकस करताना दिसतोय, कारण आपण यस यस कपिल ठाकूर, कारण ऑप्शनमध्ये आपण पाहिलं होतं कपिल ठाकूर याबद्दल मी भरपूर काय काय म्हटलं, पण शेवटला AGP स्ट्रीमर्स संघाने त्यांना आपल्या संघामध्ये सामावून घेतलं, केदार विरजे कर्णधार आहे त्या संघाचा आणि ऑक्शन टेबलवर सगळ्यात मोठी मारामारी झाली होती कोणतरी हामने म्हणून आहे, त्यासाठी 12,000 पॉईंटची बोली मेहुल ना मेहुल हामनेसाठी अतिशय अप्रतिमरित्या ऑक्शन टेबलवर मजा आली होती त्याच्या नावाला। परंतु PNP चषकामध्ये आपण पाहिलं कपिल की ज्या निशांत कडवेला सगळ्यात मोठी बोली लागली होती तो निशांत कडवे
कुठेतरी चांगली कामगिरी करता झाला नाही। अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आकाश तवसळकरला सगळ्यात मोठी बोली लागली होती, पण आकाश तवसळकर जर पाहिलं तर चांगली कामगिरी करता झाला नाही। आता मेहुल हामने आज कशी कामगिरी करणार याच्या वाटेवर सगळ्यांचे डोळे लागलेले असतील, पण पहिल्या दोन धावा आल्या, दोन धावानिशी धावफलकावर धावसंख्या होते ती म्हणजे 21 आणि पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज। इथे मात्र फटका चांगला आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक, ओ हो हो अप्रतिम झेल टिपला गेलाय, वन हँड कॅच आणि या चेंडूवर रघुवीर कदम का नाही, संतोष राणे बॅक टू द पेवलियन, कम ऑन डीजे। कक्षामध्ये यायचंय आपला प्रतिस्पर्धी, आपली वाट बघतोय। धावफलकावर धावसंख्या झाली ती म्हणजे 21, पुढचा चेंडू। इथे मात्र चांगला फटका कव्हर क्षेत्रामध्ये खेळला गेला, तिथे ओनर तेजस गायकर बघा ओनर आहे आणि स्वतः ओनर जर असेल तर त्याला माहिती आहे मी थोडाफार खर्च तर केलेला आहे माझ्या खिच्यातून, आणि त्याच्यामुळे तेजस गायकर प्रत्येक चेंडूवर आपल्याला तो प्रयत्न तो एफर्ट द्यावा लागतो आणि तेजस गायकर तो देताना दिसतो। या चेंडूवर दोन धावा, खरं तर ओनर प्लस कमिटी मेंबर आहे आणि त्याच्यामुळं थोडं टेन्शन सुद्धा होतं तेजस गायकरला, कसे चालू होतील सामने, वेळेत चालू होतील की नाही, पण ते आता झालेलं आहे। परंतु अतिशय सुंदर असं आयोजन या स्पर्धेचं, म्हणजे दिवसेंदिवस ही स्पर्धा अगदी अप्रतिम होत जाते। मागच्या वर्षी पहिलं पर्व होतं तेव्हा देखील अप्रतिम आयोजन होतं, आज देखील अप्रतिम आयोजन आहे। पुढचा चेंडू, इथे मात्र फटका फसलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक, झेल टिपणं गरजेचं आहे, क्षेत्ररक्षक विचारात होता, विचार मग्न होता, त्याच्यामुळे चेंडू जोपर्यंत आला तोपर्यंत समजायला वेळ गेला। आणि या चेंडूवर एक धाव आली एका धावेनिशी, दोन धावा आल्या दोन धावांनिशी, धावफलकावर धावा झाल्या 25, अंतिम दोन चेंडू अजूनही बाकी आहेत या षटकातील आणि त्यानंतर एक षटक येणं बाकी आहे। परंतु पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हितेश काय करणार, पुढचा चेंडू। इथे मात्र चांगला फटका आलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक, आणखी एक फलंदाज बाद, एजीपी ड्रीमर संघाचा अमोनी अवेंजर्स मागच्या वर्षी जिथून सोडलं होतं तिथून या वर्षी पकडलंय, कम ऑन डीजे। चार संघ आपले ओनर आपल्याला बोलवत आहेत, लगेचच कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला आपण यायचंय सगळ्यांनी। नवीन फलंदाज शुभम आलाय, चेंडू मला वाटतं अंतिम असेल बाकी, अंतिम चेंडू बाकी आहे षटकातील। गोलंदाजी मार्कवर हितेश, आतापर्यंत चांगली गोलंदाजी हितेशनं केले, गीतेश माफ करा, अंतिम चेंडू गीतेशच्या माध्यमातून। इथे मात्र काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू खेळला, एक धाव धावून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव देखील धावून पूर्ण केली आणि दोन धावांच्या सहाय्यानं धावफलकावर जर पाहिलं तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 27 धावा धावफलकावर, चार षटकांच्या समाप्तीनंतर झाल्यात, त्या म्हणजेच एसजीपी स्टीमर संघाच्या अमोनी अवेंजर्स संघ आता कशा प्रकारे अंतिम षटक फेकणार, कशा प्रकारे अंतिम षटक फेकल्यानंतर त्यातून कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न होणार आणि या प्रयत्नातून कुठंतरी लवकरात लवकर हे टार्गेट चेस करून काय झालं 27 धावा दादा धावफलकावर, येस। आणि कशा प्रकारे मला वाटते तेजस गायकर मागच्या वर्षीप्रमाणे यंदा देखील रनरेटचा विचार हा केला जाईल कदाचित, आणि असं असताना आपण रनरेटचा जर विचार केला तर
रनरेट का विचार केला तर आपल्याला यावर्षी लवकरात लवकर प्रत्येक सामना जिंकण्याचा देखील विचार करावा लागेल। गोलंदाजी मार्क वर अंतिम षटक घेऊन गोलंदाज प्रितेश म्हात्रे, एखादा खेळाडू आपल्या कंपनीतला असतो जो आपल्या ओळखीचा असतो, वारंवार स्टेटस ठेवतो मी इकडे खेळलो तिकडे खेळलो, त्यामुळे आपल्याला त्याची नावं माहिती असतात। जसं रघुवीर कदम, स्वप्नील वार्डे आपण ह्यांना मागच्या वर्षीपासून बघतोय। केदार बिर्जे तर एक आयकॉनिक खेळाडू आहे, परंतु इतर सर्व तत्पूर्वी पंत दर्शन सामंत यांचा इशारा इट्स वाईड बॉल असा येतोय। धावसंख्या वाढ, धावसंख्या झाली ती म्हणजेच 28 आणि कौतुक असं की हा पहिला वाईड चेंडू आहे या इनिंग मधला। पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, इथे मात्र चांगला फटका, इनसाइड आउट फटका आलाय, चेंडू जाईल सीमा रेषा पार, कम ऑन डीजे। धावसंख्या 6 ने वाढली आणि धावफलकावर धावा झाल्या 34। माझ्या सोबत माझे साथी स्कोरर हर्षल सोनकर मॅन फ्रॉम अलिबाग आहेत आणि आरसीए प्रीमियर लीग मध्ये WPS लायन किंग्स बरोबर कॅप्टन संकेत म्हात्रे। बघूया आता काय होतंय, तुमचा पुढचा सामना मला वाटतं तुमचाच आहे। इथे मात्र पंचांचा इशारा, चांगला चेंडू आहे, लीगल चेंडू आहे, फसवा चेंडू आहे। धावसंख्येत कोणत्याही प्रकारची वाढ नाही, 34 धावा धावफलकावर। आणि यानंतर मला वाटतंय सामना आहे हर्षल सोनकर यांचा, अप्रतिम स्कोरर आहेत, ऑफिशियल स्कोरर आहेत। पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय। इथे मात्र फटका फसलाय, रघुवीर कदम फसणार का, ओहो हो हो हो, 1 2 3 तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये फलंदाज बाद, कम ऑन डीजे। बघितलं तर आहिर आणि आशा शेवटपर्यंत डीजे मास्टर देखील येईल, कारण गेल्या वर्षी डीजे मास्टर जो होता त्याला फक्त कपिल ठाकूर आहे फलंदाज, त्याला फक्त चावी देणं गरजेचं, चावी दिली का तो कपिल ठाकूरनं 3 षटकार मारले तर विशाल पाटील यांच्याकडून गुगल पे ला 500 रुपये। पण चेंडू किती बाकी आहेत, 3च चेंडू बाकी आहेत, 2 चेंडू दादा बाकी आहेत, 3 षटकार कसे मारणार, 3 चेंडू बाकी आहेत का, 3 चेंडू बाकी आहेत। पहिला स्वैर आहे कपिल ठाकूर, लेफ्ट हँड फलंदाज आहे आणि चांगली फलंदाजी कपिल ठाकूर करणार का, कारण भविष्य बोलायचं झालं आम्हाला देखील कपिल ठाकूर बद्दल, काहीतरी सांगायला कपिल ठाकूरनं इथे ठेवलं पाहिजे। आणि स्टान्स बघता कपिल ठाकूर अगदी आक्रमक खेळेल असं वाटतंय। पुढचा चेंडू बघा शफल झाला होता, पंचांचा इशारा, वाईट चेंडू आहे, वाईट चेंडूच्या सहाय्यानं धावफलकावर, धावसंख्या 35 आहेत। तेजस गायकर काय म्हणतायत तर मारू दे त्याला, परंतु तेजस गायकर जर 2 चांगले कनेक्शन झाले तर कपिल ठाकूरची ताकद आहे जी सीमा पार चेंडू पाठवू शकते। अंतिम 3 चेंडू बाकी असताना पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, सामना करेल कपिल। इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एक धाव धावून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होणार का, यस इट इज, दुसरी धाव देखील धावून घेण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यामध्ये 2 धावा आल्या, 2 धावांच्या सहाय्यानं धावफलकावर धावसंख्या झाली 37। कपिलला माहिती आहे 2 षटकार लगावले तर धावसंख्या 49 वर जाईल आणि केदार बिर्जेच्या 2 षटकांच्या भेदक माऱ्यासमोर आणि नंतर येणाऱ्या 3 गोलंदाजांसमोर या धावा करणं सोपं नाही आहे। पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय। गोलंदाजी मार्कवर प्रितेश, सामना करेल कपिल ठाकूर। पुढचा चेंडू प्रितेश टू कपिल ठाकूर। इथे मात्र शॉर्ट आर्म पुल, फटका पाठवलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये, कपिल ठाकूरच्या बॅट मधून एक खणखणीत चौकार आलाय, कम ऑन डीजे।
अंतिम चेंडू इथे बाकी आहे आणि असं असताना कपिल ठाकूर आता काय करणार? धावफलकावर धावा झाल्यात 41, अंतिम चेंडूवर किती धावा येणार? कारण अमनी अवेंजर्स संघाला विजयी व्हायचा असेल तर जास्तीत जास्त धावा या पहिल्या दोन षटकात लगावण गरजेचं असेल. पुढचा चेंडू, अंतिम चेंडू, इथे मात्र फटका. लोअर फुलटॉस चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये काढलंय. तिथे डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. कपिल ठाकूर यांना खऱ्या अर्थानं धावून पळून धडत पडत धडपडत दोन धावा घेण्यात यश तर आलंय आणि दोन धावांच्या सहाय्यानं धावफलकावर धावा झाल्या. पाच षटकांच्या अखेरीस 43 धावा जिंकण्यासाठी 44 धावांची गरज असेल अमोनिया अवेंजर्स संघाला. तत्पूर्वी यानंतर होणारा सामना चला लगेचच नाणेफेकीसाठी या. एजीपी शार्क्स आणि युरिया फॉल्कॉन्स सीजीपी शार्क्स आणि युरिया फॉल्कॉन्स. आपल्याला अंतिम पुकार नाणेफेकीसाठी यायचा आहे. सामना आपण चालू करतोय, सामना आपण सुरू करतोय. सलामीला असलेले दोनही फलस्तील अमोनी अवेंजर्स संघाकडून. पंचेचाळीस धावांची गरज आहे जिंकण्यासाठी अमोनी अवेंजर्स संघाला. म्हणजे प्रतिषटक 9 धावांची गरज असेल. गोलंदाजी मार्कवर केदार बिर्जे, स्ट्राईक एंडवर फलंदाज. स्ट्राईक एंडवर फलंदाज कोण आहे दादा? एकच मिनिट, कोण? शुभ
प्रदीप घरत नॉन स्ट्राइक एंड तेजस गायकर इट्स तेजस गायकर केदार बिर्जे गोलंदाजी मार्क वर जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे आणि असं असताना केदार बिर्जे आता कशा प्रकारची गोलंदाजी करणार कारण केदार बिर्जेला अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये माहिती आहे कसं गोलंदाजी करायची आणि पहिल्या षटकात चांगले इकॉनॉमिकल षटक फेकून 2 ते 3 विकेट जर केदार बिर्जेने मिळवले तर या सामन्यामध्ये सोपं होऊन जाईल एजीपी स्टीमर्स संघाला पहिला चेंडू घेऊन केदार बिर्जे सज्ज होईल पहिला चेंडू फुल टॉस चेंडू फुल टॉस चेंडूला भिरकावलाय पाठवलाय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषापार खणखणीत चौकार कमांडी ते एजीपी शार्क्स आणि त्यांच्या समोर असलेला संघ दादा युरिया फॉल्कन्स लगेच यायचं चला नाणेफेकीसाठी युरिया आणि एजीपी पुढचा चेंडू केदार बिर्जे घेऊन गोलंदाजी मार्कवर प्रदीप साठी पुढचा चेंडू केदार बिर्जे टू प्रदीप इथे मात्र स्लॉग करण्याचा प्रयत्न होता निर्धाव चेंडू आलाय दोन चेंडू झालेत 4 धावा पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा केदार सज्ज होईल पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू परंतु त्या चेंडूला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये टो लावलंय क्षेत्ररक्षक सज्ज आहे जोपर्यंत येईल आडवेल फेकेल तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण होतील आणि 2 धावांच्या सहाय्यानं 3 चेंडू आणि धावफलकावर 6 धावा आहेत त्या म्हणजेच अमोनिया अव्हेंजर्स संघाच्या इथे कशा प्रकारची गोलंदाजी कायम केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे पण असं असताना इथे पुन्हा एकदा स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता स्लोअर फुल टॉस होता चेंडूला निर्धाव फेकला आणि निर्धाव चेंडूच्या साह्यानं धावफलकावर धावसंख्या स्थिरावली ती म्हणजेच 4 चेंडू बिनबाद 6 धावा केदार बिर्जेनं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली एखादा चेंडू निर्धाव येतो एखाद्या चेंडूवर असा फटका येतो इनसाइड आउट अप्रतिम एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह केली फलंदाज प्रदीप ना आणि या चेंडूला देखील पाठवलं डीप एक्स क्लीन बोल्ड केलाय फलंदाज प्रदीपला ज्यानं 10 धावा केल्या होत्या नवीन फलंदाज फलंदाजीसाठी आलाय अमोल ढोले अमोल ढोलेला आता पारी सांभाळावी लागेल कारण सुरुवात तर करून दिली प्रदीपनं पहिल्या चेंडूवर चौकार आला त्याच्यानंतर निर्धाव चेंडू त्याच्यानंतर एक 2 धावांचा फटका त्याच्यानंतर पुन्हा निर्धाव चेंडू त्याच्यानंतर एक चौकार आणि त्याच्यानंतर प्रदीप बाद झाला आता मात्र दुसरं षटक घेऊन जो गोलंदाज येईल त्याच्यावर कशा प्रकारचा खेळ तेजस गायकर आणि अमोल ढोलेच्या माध्यमातून पाहायला मिळणार हे देखील तेवढंच खरं आहे गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन गोलंदाज
थोड़ा आवाज गोलंदाजी मार्ग गोलंदाज शुक्ला काय नाव आहे शुक्ला केदार ब्रह्म सहाय शुक्ला पहिला चेंडू तेजस गायकर कपिल ठाकूर साठी मोठी चेस बघूया कपिल पोहोचणार का बॉल मागे राहिलाय कपिल पुढे गेलाय चेंडू गेलाय सीमा पार कण कणीत चौकार बंद राम आले यांचा इशारा आहे ब्रँडेड फोर कम ऑन डीजे थैंक यू डीजे बघा आपल्या टीम गाणं डीजे मास्टर 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 ऐकायला मिळालं ब्रह्म सहाय शुक्ला ये नाम याद रख ये नाम बहुत बड़ा होने वाला है कुत्ता छे इते मात्र इनसाइड एज लागली चेंडूला मारण्याचा प्रयत्न झाला चेंडू पायाला लागला तेजस गायकरनं मागच्या वर्षी फक्त ओनरची भूमिका बजावली होती पण या वर्षी ऍज अ बॅट्समन म्हणून खेळतोय मला वाटतंय मागच्या वर्षीची आरसी प्रीमियर लीग आणि या वर्षीची आरसी प्रीमियर लीग याच्यामध्ये काय पाहायला मिळालं तर तेजस गायकरनं जीव तोडून प्रॅक्टिस केलेली पाहायला मिळाली आणि त्याच्यामुळे कुठेतरी या वर्षी फलंदाजीसाठी तेजस गायकर आहे 15 धावा धावपळ कवर कवचा चेंडू शिकलाच्या माध्यमातून इथे मात्र हलक्या हातानं चेंडू खेळून काढलाय केदार बिरजे धावतोय चेंडू सोडणार नाही एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न दुसरी धाव देखील धावून पूर्ण आणि दोन धावांच्या सहाय्याने धावफलकावर धावसंख्या झाली ती म्हणजे 17 धावा खर तर आरसीए प्रीमियर लीग मधून मागच्या वर्षी भरपूर नाव लक्षात राहिली ज्याच्यामध्ये तेजस गायकर असो शुक्ला असो केदार बिरजे तर ऑलरेडी नाव लक्षात होतं त्याच्यानंतर अंबर पिसुंडे असो स्वप्नील वार्डे असो रघुवीर कदम असो त्याच्यानंतर जर म्हटलं तर आजीनाथ नगर गोजे असो हे कमिटी मेंबर असतील किंवा आहेत का आजीनाथ आहेत नक्कीच आहेत सामना आहे त्याच्यानंतर पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा इनसाइड आउट चांगला फटका कव्हर रिझनला क्षेत्ररक्षण जोपर्यंत चेंडूवर येईल तोपर्यंत चेंडू जाईल झाले 20 चेंडू झाले 4 अंतिम दोन चेंडू बाकी आहेत पुन्हा एकदा गोलंदाजी मारून शुक्ला सज्ज होईल सामना करेल अमोल ढोले फुल टॉस चेंडू इथे मात्र चेंडूला पुन्हा एकदा पाठवलंय डीप बॅकवर्ड फेरले एक सीमा रेषा पार अमोल फलकावर 25 धावा आहेत आता जिंकण्यासाठी अवघ्या 20 धावांची गरज येणारे चेंडू असतील 19 अंतिम चेंडू गोलंदाजी मार्गावर गोलंदाज शुक्ला सज्ज होतोय 5 चेंडू 15 धावा शुक्लानं खर्च केल्यात पुढचा चेंडू घेऊन शुक्ला सज्ज विराज भगत मॅचमॅन वाडगाव पाटील यस भगत कोण आहे पण चेंडूला हलके हाताने टोलावून काढलं एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न दुसऱ्या धावेचा बऱ्यातला देखील यशस्वी आणि दोन धावांच्या सहाय्याने मला वाटतं आता दोन षटकांच्या अखेरी 27 धावा धावपळ आहेत म्हणजे आता जिंकण्यासाठी विचार केला तर 18 चेंडू आणि 18 धावांची गरज म्हणजे प्रति चेंडू एका धावीची गरज तेजस गायकरला माहिती आहे मला इथे टिकावं लागेल कारण या धावा जास्त नाहीयेत केदार बिरजेकडे चांगली गोलंदाजी आहे तत्पूर्वी नाणेफेकीसाठी या अंतिम पुकार दोन्ही संघांना एजीपी शार्स आणि युरिया फाल्कन एजीपी संघाचा सीजीपी संघाचा कर्णधार आलेला आहे युरिया संघ कर्णधार पाठवा अन्यथा पेनलाइज केला जाईल संकेत मात्र लगेच द्यायचा संकेत मात्र युरियाचा कर्णधार तुषार घर सर या लगेच धन्यवाद नाणेफेक तर करून घेऊ आपण त्याच्यानंतर बाकी गोष्टी पाहिल्या जातील
गोलंदाजी मार्ग वर पुनः एकदा केदार वीर जे सज्ज होईल सामना करेल फलंदाज तेजस गायकर। कशा प्रकारची फलंदाजी तेजसच्या माध्यमातून केदार वीर जे समोर होणार हे देखील गरजेचं आहे। पहिला चेंडू पहिला चेंडू लोअर फुल टॉस बीमर स्वरूपाचा चेंडू होता। पंचांचा इशारा नो बॉल आणि नो चेंडूच्या सहाय्याने धावफलकावर दोन धावांची भर पडते। धावसंख्या होते ती म्हणजेच 29 29 धावा धावफलकावर आहेत। पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा केदार सज्ज होईल। पंच फ्री हिट आहे का? एक मिनिट फ्री हिट आहे बरोबर राईट फ्री हिट। पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज। इथे मात्र फ्री हिट चेंडूचा फायदा काही घेता आला नाही। या चेंडूला निर्धाव फेकलंय आणि निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं धावफलकावर धावसंख्या स्थिरावली ती म्हणजेच 29 वर। पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा केदार वीर जे सज्ज सामना करेल फलंदाज अमोल ढोले। युरिया संघ आपल्याला फायनल कॉल आहे कमिटीकडून सांगितलं जातं। इनसाइड आउट चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक नयनात एक धाव धावून पूर्ण आणि एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर धावसंख्या झाली ती म्हणजेच 30 धावा। समीरजी पडवल आपल्याला विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। पुढचा चेंडू इथे मात्र लीडिंग एज लागली चेंडू डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता। पुन्हा एकदा डिरेक्ट हिट झालं तिथे मला वाटतंय कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे आणि निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं धावफलकावर धावसंख्या स्थिरावली म्हणजेच 30 वर। 15 धावांची अजूनही गरज आहे। राकेशजी पाटील यांच्या हस्ते आपण समीरजी पडवल यांचा सत्कार करणार आहोत। विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। पुढचा चेंडू इथे मात्र मोठी एज फलंदाज तेजस गायकर बॅक टू द पेव्हिलियन कमांडीज ना सामना आहे तो म्हणजेच युरिया फॉलकॉन्स आणि सी जी पी शार्क्स या दोन संघांच्या दरम्यान आणि असं असताना पंचांनी एकीकडे सामना सुरू ठेवायचा आहे दुसरीकडे नाणेफेक देखील घेतली जाईल आणि नाणेफेक म्हटलं की नक्कीच सामन्याचा अंदाज घेता आपण कोण विजयी होणार कोण पराभूत होणार हे नाणेफेकीवरून देखील कित्येकदा कळतं। आपण नाणेफेक करतोय बघूया नाणेफेकीत काय होणार आहे। नाणेफेक जिंकली दादा निर्णय काय असेल? बॅटिंग करू मी। बॅटिंग करून किती धावा करण्याचा प्रयत्न असेल पहिल्यांदा? बॅटिंग करून नमस 60 प्लस करण्याचा आमचा मानस असेल। आणि समोरच्या संघातला महत्त्वाचा शिकार कोण असेल ज्याला बाद केला तर तुमचा संघ चांगल्या परिस्थितीत येऊ शकतो? खूप सारे आहेत तुषार घरत आहे मयूर आहे स्वप्नील आहेत बघू आमच्याकडून होईल तेवढा करू। खूप खूप शुभेच्छा। मी युरिया संघाच्या कर्णधाराकडे येतोय। दादा तुझा काय मानस आहे फलंदाजी तर आले वाटेल तर आता किती धावा केल्या जातील? आता आम्हाला जवळजवळ 60 तरी मॅक्सिमम 60-65 करायचे आहे। आणि तुझा कोणता असा गोलंदाज आहे जो गोलंदाज या धावा रोखू शकतो? आता आमच्याकडे आहेत दोघे तिघे जण तर ठेवू शकतात चांगले। 32 धावा धावफल करत केदार नक्कीच खूप खूप शुभेच्छा दोनही संघांना। इथे मात्र नाणेफेक जिंकली ती म्हणजेच सीजीपी संघानं आणि नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। तर मला वाटतंय 3 षटकांचा खेळ देखील झालाय का सीजीपी शार्क संघानं? 3 षटकांचा खेळ झाला धावसंख्या धावफलकावर 32 धावा जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि आता 13 धावांची गरज म्हणजे सामन्यामध्ये रंगत आहे सामन्यामध्ये रंगतदारपणा आहे। नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवर दोन फलंदाज आहेत एकीकडे अमोल ढोले नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज असतील सौरभ आणि त्या असं असताना कशा प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाजाच्या मार्फत केली जाणार
हेलो गोलंदाजी मार्क वर संतोष आहे आणि संतोष कशा प्रकारची गोलंदाजी करणार। 12 चेंडू 13 धावांची गरज। पहिला चेंडू इथे मात्र 12-12 हवेत का, 44 धावांची गरज आहे। संतोष राणेने मागच्या वर्षीपासून चांगली गोलंदाजी केलेली पाहायला मिळाली। धावसंख्येत 1 ने वाढ, धावफलकावर धावा दादा 33 धावा धावफलकावर आहेत। कंपल्सरी चेसिंग आहे का? चेसिंग कंपल्सरी आहे। पुढचा चेंडू इथे मात्र सोपा झेल सोडलाय। कोणी सोडलाय? शुक्ला, ये नाम ब्रह्म सहाय शुक्ला, ये नाम याद रहेगा, दो दिन तक याद रहेगा ये नाम। देखो शुक्ला को किधर रखा है। अब शुक्ला को लेकर गए हैं स्लिप रीजन में, फ्लाई स्लिप जो रीजन रहता है उधर। पुढचा चेंडू घेऊन संतोष पुन्हा एकदा सज्ज होईल। इथे मात्र चांगला चेंडू होता, धाव घेण्याचा प्रयत्न नाही। दादा धावा घे, मिळत असेल तर नक्की घे। आमच्याकडे सामना झाला होता, 6 चेंडू एका धावेची गरज होती। असाच चेंडू मारला घेतो, चेंडू मारला घेतो, 6 चेंडू खेळला, एक धाव काही शेवटपर्यंत घेता आली नाही, तसं काय होऊ नये इथं। त्याच्यामुळं प्रत्येक धाव ही महत्वाची असते, मिळत असेल तर घ्यायची असते। पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज। इथे मात्र बघा काय झालंय, काय घडलंय, काय बिघडलंय, सामना रंगतदार आहे। धावफलकावर धावा झाल्या, तर 35 लेखबाईच्या स्वरूपात ही धाव आली। आता मात्र इथे पाहायचं झालं तर अजूनही 9 धावांची गरज आणि चेंडू असतील, 8 चेंडू बाकी आहेत। 8 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे। पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज। या इनिंग मध्ये एकही षटकार लगावला गेला नाही। पुढचा चेंडू घेऊन संतोष सज्ज होईल। सामना करतोय फलंदाज सौरभ। इथे मात्र फटका मारण्याचा प्रयत्न होता, यश काही आलं नाही। 7 चेंडू आणि 9 धावांची गरज। अशा प्रकारचा सामना पाहायला मिळतोय। केदार बिर्जेनं तिसऱ्या सामना षटकामध्ये सामना फिरवलेला पाहायला मिळाला आणि त्याच प्रकारची गोलंदाजी संतोषच्या माध्यमातून देखील आहे। अंतिम चेंडू घेऊन संतोष पुन्हा एकदा सज्ज होईल। अप्रतिम चेंडू, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आणि षटक संपलं। 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावसंख्या झाली ती म्हणजेच, धावफलकावर 35 धावा, 6 चेंडू, 9 धावांची गरज। पहिला सामना काय रंगतदार झालाय। नक्कीच नक्कीच 12,000 पॉइंटचा खेळाडू मित्रा, फक्त खेळ खेळ तुझा दाखव, नाहीतर काय झालं काय घडलं सगळं पाहायला मिळेल। अनय ठाकूर गोलंदाजी मार्कवर। अनयला 2 षटकार लागवले गेले तर गोलंदाज अनयला 500 रुपये गुगल पे। आता कोण असेल ते तुम्ही ओळखून जा, आपण फक्त आता गुगल पे सांगत जाऊ। बघा असं पाहिजे ना दादा, इथे दादा बसलेलाच आहे, खंबीर आहे, तू फक्त बक्षीस लाव। आणि असं असताना 6 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे। सहा चेंडू 2 धावांची 9 धावांची गरज। पहिला चेंडू घेऊन अनय गोलंदाजी मार्क वर सज्ज होईल। पहिला चेंडू निर्धाव चेंडू, काय होणार, फलंदाज बाद झालाय। कम ऑन डीजे।
होती, 5 चेंडू 9 धावांवर आलेली पाहायला मिळते। हे क्रिकेट आहे। नमस्कार, संतोष म्हात्रे। आता त्याचा सामना चालू आहे। गायकर ओनर ज्या टीमचा आहे त्यांना आता किती चेंडू, चिंताजनक परिस्थिती त्यांच्या तंबूत झालेली आहे। 5 चेंडूत 9 धावा आणि खेळाडू बाद होण्याचा जो क्रम आहे तो चालूच आहे। आता शेवटचा षटक आहे ना, 5 चेंडू 9 धावा घ्यायच्यात आणि जिंकण्यासाठी 5 चेंडूत 9 धावा। हे कुठली टीम आहे? एजीपी स्टीमर अनय गोलंदाज आहे, त्याला तोंड देणार आहे सर्वेश जोशी। अनिकेत पाटील, सर्वेश जोशी मला आउट झाला, रनआउट। अनिकेत पाटील ज्यांनी आपल्या क्षेत्ररक्षण करताना 3 चांगल्या प्रकारे झेल घेतले होते आणि अनिकेत पाटील खेळण्यासाठी तयार आणि गायकराची टीम आणि त्यांना आता गोलंदाजी करणार आहे अनय। 5 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे आणि ह्या 9 धावा कशा प्रकारे करतात आणि त्या रोखण्याचा प्रयत्न टीमचे गोलंदाज करतात ते बघूया। पुन्हा एकदा अनय उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा आणि अनिकेत यांनी चेंडू कव्हरच्या दिशेने मारलेला आहे। 1 धाव तो घेतलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे। दुसऱ्या धावसाठी माघारी फिरलेला आहे फलंदाज, परंतु त्यांनी दुसरी धाव एकच धाव पूर्ण केलेली आहे। 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण टीमच्या खेळाडूकडून। 4 चेंडूमध्ये 8 धावा, 4 चेंडूत 8 धावा करायच्या आहेत। बॅट्समन कोण आहे तिथे? अमोल खेळण्यासाठी तयार गोलंदाज अनय उजव्या त्याने ओव्हर आणि चांगल्या प्रकारे षटकार मारण्याचा प्रयत्न बघूया जातो का। आपण उंच फटका आणि झेल घेतलेला आहे, अशा प्रकारे हा फलंदाज बाद झालेला आहे। उत्कृष्ट प्रकारे चांगल्या प्रकारचा झेल क्षेत्ररक्षकाने घेतलेला आहे आणि अशा प्रकारे फलंदाज बाद झालेला आहे। 3 चेंडूत 8 धावा करायच्या आहेत, 3 चेंडूत 8 धावा करायच्या आहेत गायकरांच्या टीमला। स्टीम जनरेशन आणि गायकरांची टीम इथे चांगल्या प्रकारे अटीतटीचा सामना, पहिला सामना आहे दुसऱ्या पर्वातील आरसीएफचा, दुसऱ्या पर्वातील हा पहिला सामना। अशा प्रकारे फलंदाज बाद झालेला आहे, नवीन फलंदाज हेमंत काय रे, हेमंत घरत, नवीन फलंदाज हेमंत घरत। 3 चेंडू 8 धावा, 3 चेंडूत 8 धावा करायचे आहेत गायकरांच्या टीमला। चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण, चांगल्या प्रकारची गोलंदाजी टीमच्या संघाकडून। रियू घेतलाय, रियू घेतलेला आहे। टाइम आउट, पंचांचा निर्णय हा अंतिम राहील हे सगळ्या खेळाडूंनी सगळ्या टीमच्या मालकांनी लक्ष द्यायचं आहे। कोणत्याही प्रकारचा इथे हल्लागुल्ला करायचा नाही आहे, पंच देतील तो निर्णय तुम्हाला मानायलाच लागेल। दरम्यान पंचांनी काय रिव्ह्यू दिलेला आहे का, त्यांनी घेतलाय कुठल्याही खेळाडूंनी गडबड करायची नाही आहे, शांतता वातावरणात आपल्या स्पर्धा आपल्याला घ्यायच्या आहेत। तर सर्व खेळाडूंनी याचा विचार करावा कोणीही, आणि दरम्यान पंचांचा डिसिजन
आणि यापुढे सगळ्या कर्णधारांना विनंती आहे की तिसरा अंपायर आपण ठेवलेला इथे तिसरा ऑफिशियल अंपायर इकडे आहे। चला आपण हे बघा इकडे लक्ष द्या ग्राउंडवर दोन पंच मेन पंच आहेत त्यांना जेव्हा वाटेल तिसऱ्या पंचाची गरज लागेल तेव्हा ते पंच घेतील। कुठल्याही खेळाडूने कुठल्याही स्पर्धकाने पंचांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये हे लक्षात ठेवा। हे आपला आरसीपीएन आपल्या मॅच आहेत पंचांना गरज लागेल तेव्हा पंच तिसऱ्या अंपायरची मदत घेतील कोणी सांगायची आवश्यकता नाहीये। ओके चला तीन चेंडू आणि चार धावांची गरज आहे जिंकण्यासाठी अमोनी अवेंजर्स संघाला। आणि चला आता आपण इथून थोडं बाजूला होऊया अजिनात आणि सामना आपण चालू करणार आहोत। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनय सामना करतोय फलंदाज कोणी चौकार मारला तो सौरभ अमोल ढोले नाही सौरभ असेल अमोल ढोले बाद झालाय मला वाटतंय अमोल ढोले झाला का परत निर्धाव चेंडू आहे आणि निर्धाव चेंडूच्या साह्यानं आता दोन चेंडू चार धावांची गरज। आता काय करायचंय तर आता गॅप काढून चौकार लगावणं गरजेचं आहे। सामना टाय झाला तर मला वाटतंय कंपल्सरी चेसिंग असल्यामुळं क्षेत्ररक्षण करणारा संघ जिंकेल त्यामुळं दोन चेंडू चार धावा कंपल्सरी करणंच आहे। पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल अनय इथे मात्र चांगला फटका शॉर्ट आर्म पुल एक धाव धावून पूर्ण दुसरीचा प्रयत्न होणार का नक्कीच 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 दुसरीचा प्रयत्न डिरेक्ट हिट झालाय। ओहो बघा त्यानंच झेल टिपला होता आणि त्यानंच इथे डिरेक्ट हिट केलाय। फलंदाज कंपल्सरी चेसिंग यस कंपल्सरी तीन धावा या काढाव्याच लागतील। फलंदाज हेमंत घरत दोन धावल्या तरी चालतील तिसरी धाव महत्वाची आहे आणि तीन धावा धावून पूर्ण करणं या मैदानावर अशक्य नाही आहे परंतु कठीण आहे आणि असं असताना बघा कोण धावतय एक चेंडू पहिला सामना आरसीए प्रीमियर लीगचा काय रंगतदार सामना आहे एक चेंडू तीन धावांची गरज हेमंत ऑन स्ट्राइक फटका आलाय फटका फसलाय झेल खाली केदार आणि केदार झेल सोडत नाही आणि इथे मात्र अमोनिया अवेंजर्स संघ 18 चेंडू 18 धावा चेस करत होता आणि तो संघ मात्र दोन धावांसाठी सामना हरलाय। इथे विजयी झालाय संघ कुठला झालाय एसजीपी स्ट्रीमर्स संघ विजयी झालाय। विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन पराभूत संघाचे हार्दिक आभार नक्कीच यानंतर